नमस्कार, छाया राजन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला हिरवा मसाला लावून फिश फ्राय दाखवत आहे। त्यासाठी मी हे हिरवा मसाला तयार करून घेतला आहे। त्यासाठी खोबरं, थोडंसं मिरच्या, कोथिंबीर, आलं, लसूण ह्याची पेस्ट तयार करून घेतली आहे। आणि आता हे मी फिश घेतलं, तुम्ही कुठलंही फिश घेऊ शकता, सुरमई म्हणा, पापलेट म्हणा किंवा कुठलंही फिश घ्या। त्याला आपण आता मीठ लावले, त्यानंतर हळद लावायची, ही दोन्ही बाजूने चांगली चोळून घ्यायची, व्यवस्थित ती माशाला लागली पाहिजे। त्यानंतर ही हिरवी पेस्ट, आपण जी मसाला तयार केला आहे त्याची पेस्ट लावायची, ती दोन्ही बाजूने छानपैकी लावून घ्यायची। मी काही ह्या माशाला चिरा वगैरे पाडलेल्या नाही आहेत, मी असं अख्खाच तळणार आहे। छानपैकी लावून घ्यायचं दोन्ही बाजूने व्यवस्थित। तुम्ही लिंबूसुद्धा लावू शकता अगर तुम्हाला आंबट पाहिजे असेल तर। आता हे आपण लावून तसंच 10-15 मिनटं ठेवून द्यायचं। ही बघा, ही पेस्ट जी आहे ती हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण हे थोडंसं आणि खोबरं मीठ हे एवढं घेऊन मी सगळं त्याचे मिक्सरला पेस्ट तयार केली आहे। ती आपण ह्याला लावून आता मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं 10-15 मिनटं। आता हे मी तवा अगोदर गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यात तेल टाकलं आहे 2-3 चमचे। त्याच्यामध्ये हा मासा टाकायचा आहे आणि छान दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं आहे। हा अगदी कुरकुरीत मासा होत नाही, थोडा नरमच राहतो, कारण आपण काय त्याला पीठ वगैरे लावत नाही, रवा लावत नाही किंवा तांदळाचं पीठ वगैरे काहीच लावत नाही, त्यामुळे असा हा नरम नरमच राहतो तळल्यानंतरसुद्धा। ते एक बाजू चांगली भाजून घ्यायची की मग आपण पलटे करायचे, दुसऱ्या बाजूने छानपैकी भाजून घ्यायचं। मासा भाजायला काही वेळ लागत नाही, लगेचच भाजला जातो, 5 मिनटं लागतात मासे भाजायला। परत एकदा पलटून पहा, हा पहा लाल मस्त खरपूस झालेला आहे, आता आपला तयार झाला आहे एका बाजूने। आता दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा। हे पहा, आता तयार आहे आपला मासा, आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल माशाची, तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका। धन्यवाद।